कोरोना संक्रमण के कारण मार्च से जून महीने तक देश में लॉकडाउन लगाया गया। इस गंभीर स्थिति में भी कुछ लोगों ने घर में ना बैठते हुए जनता की मदद कर जनजागृति का कार्य किया। ऐसे ही कोरोना योद्धा है अमरावती जिले के दरियापुर स्थित जेडी सांगलुदरकर महाविद्यालय के राष्ट्र सेवा योजना के विद्यार्थी महेश बुंदे, जिन्हें महाविद्यालय ने कोरोना योद्धा सम्मान पत्र दिया। ये सम्मान पत्र कॉलेज के प्राचार्य डॉक्टर दीनदयाल ने दिया। महेश बुंदे ने कोकरडा और अपने परिसर में पोस्टर लगाकर लोगों को कोरोना से बचने के उपाय बताए। देखिए हमारी ये खास रिपोर्ट। महेश किशनराव बुंदे हा जेडी पाटील महाविद्यालय येथील विद्यार्थी असून राष्ट्रीय सेवा योजनेचा संशोधक म्हणून काम करतो आहे। मी जेव्हापासून याला बघतो तेव्हापासून हा आपल्या या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये समाजाच्या असलेल्या अनेक समस्या, त्यातल्या त्यात जी जागतिक महामारी चालू आहे कोविड-19, या कोविड-19 सुद्धा त्यानं अतिशय उत्कृष्ट काम केलं। लोकांना चांगलं काम आवडतं आणि तेच काम त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं। प्रादुर्भाव कसा वाढतो त्यापासून आपण संरक्षण कसं करायला पाहिजे हे त्यांनी आपल्या भाषेतून आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्लोगनमधून समाजापर्यंत पोहोचण्याचं त्यांनी काम केलं। मी महाविद्यालयाच्या वतीने, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला एक कोविड-19 त्यांनी जे का प्रशंसेने काम केलं त्याबद्दल त्याचं सुद्धा अभिनंदन। मी महेश बुंदे जेडी पाटील सांगलीकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी प्रतिनिधी। राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नरेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकरडा व आपल्या परिसरातील लोकांनी आजारापासून स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी जनजागृती मोहिमी स्वतः राबवली। सर्वेक्षण फॉर्मद्वारे व पोस्टरद्वारे लोकांना मी जागृत केले।